नमस्कार मी स्नेहा आणि स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज मी तुमच्यासोबत माझ्या बांगड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे तर आपल्याकडे साडी लेहंगा पंजाबी ड्रेस असे जेव्हा आपण सणावाराला किंवा एखाद्याच्या लग्नाला असे हेवी टाईपचे जेव्हा आउटफिट घालतो तर अशा वेळेस बांगड्या ज्या असतात त्या गरजेच्याच असतात तर प्रत्येक वेळेस अगदी मॅचिंगची अशी बांगडी घेणं गरजेचं नसतं तर काही असे ठराविक जे कलर असतात जे आपल्या बांगड्यांच्या त्या सेटमध्ये जे आहेत ते असायलाच पाहिजे तर असे काही कलर वापरून तुम्ही छानसा असा बांगड्यांचा सेट जो आहे तो तयार करू शकता म्हणजे अगदी कमीत कमी खर्चामध्ये आणि बजेटमध्ये छानसं असं सुंदर बांगड्यांचा सेट तयार होऊ शकतो अशाच काही पद्धतीने मी माझ्याकडे जे बांगड्यांचे कलेक्शन आहेत ते तयार करून ठेवलेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करू तर आता सुरुवात मी करते माझा जो बांगड्यांचा फेवरेट असा जो सेट आहे त्याच्यापासून तर हा जो सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय की गोल्डन असे जे स्टोन आहेत आणि मध्ये मध्ये पिंक असे छोटे छोटे स्टोन लावले तर हा सध्या माझा फार फेवरेट असा जा जा हा बांगड्यांचा सेट आहे याच्यामध्ये ज्या बांगड्या आहेत त्या एका हातामध्ये ज्या आहेत त्या तीन बांगड्यात हा मधला जो आहे तो थोडासा मोठा कडा आहे आणि त्याच्यानंतर ज्या आहेत त्या अशा चार बांगड्या घेतल्या हा सेपरेट सेट होता म्हणजे कड्याचा आहे तो वेगळा सेट आहे आणि या चार बांगड्या आहेत तो वेगळा सेट आहे तर असं हे एका हातात तर असा जो हा बांगड्यांचा सेट आहे तो रात्रीच्या फंक्शनला जेव्हा एखादी साडी असेल ज्याच्यामध्ये स्टोन असेल गोल्डन कलरचे स्टोन असेल किंवा गोल्डन कलरचं जरी वगैरे असलेलं काम असेल तर त्याच्यावर सुद्धा फार सुंदर जातात यानंतर जे माझ्याकडे आहे ते हे म्हणजे हे असे प्लेन स्टोनच्या साध्या सिंपल बांगड्या तर माझ्याकडे ह्या दोन्ही शेड मधल्या आहेत एक तर आहे तो गोल्डन कलर आहे आणि एक जो आहे तो असा सिल्वर कलर मधला म्हणजे आपल्या नॉर्मल स्टोन सारख्या ज्या व्हाईट कलरचे जे स्टोन आहेत तसे तर एक गोल्डन स्टोन आणि एक व्हाईट कलरचा स्टोन तर आता तुम्ही बघू शकता की माझ्याकडे ज्या आपण ठराविक कलरच्या साड्या असतात त्या कलरच्या या काही कॉमन कलरच्या आहेत त्यातला पहिला कलर, कलर म्हणजे हा रेड आहे त्याच्यानंतर जो असा पोपटी कलर एक थोडासा आहे त्याच्यानंतर असा डार्क निळा असा कलर आहे त्यानंतर मधल्या आहेत त्या अशा गोल्डन कलर मधल्या आहेत त्यानंतर पिंक कलरचा आहे असा डार्क असा हा राणी कलर आहे आणि त्यानंतरचे जे आहे ते असा ग्रीन कलरच्या बॉटल ग्रीन कलरच्या बांगड्यात तर हा असा ठराविक बांगड्यांचा सेट तुम्ही ठेवू शकता तुमच्याजवळ आणि याचा फायदा असा तुम्ही बघू शकता या एका सेटमध्ये ज्या आहेत त्या फक्त चारच बांगड्यात तर याचा फायदा आपल्याला असा होतो की म्हणजे जेव्हा एखादी साडी असेल त्याच्यावर अगदी छोट्या छोट्या अशा प्लेन रेड कलरच्या किंवा ब्ल्यू कलरच्या आपल्याला प्रत्येक मॅचिंगच्या अशा डझनभर बांगड्या घेण्याची गरज नसते तुम्ही फक्त या अशा चार बांगड्या घेतल्या आणि याच्यामध्ये असा हा एक गोल्डन कलरचा एखादा कडा ऍड केला आणि मागे पुढे फक्त ही बांगडी टाकली तर असं फार सुंदर असं कॉम्बिनेशन आणि हा बांगड्यांचा सेट जो आहे तो तयार होतो आणि हा दिसायलाही अगदी हात भरून दिसतो मी घालून दाखवते हे दिसायला कसं दिसतं हे बघा असं कॉम्बिनेशन मध्ये दिसत तर असं फार सुंदर असं हे दिसतं कॉम्बिनेशन जेणेकरून तुम्हाला प्रत्येक वेळेस जी आहे ती मॅचिंगची अशी ती छोट्या छोट्या बांगड्यांचा सेट घेण्याची गरज नाही आणि अगदी म्हणजे जेवढ्या मापामध्ये साडीमध्ये किंवा फंक्शनला सा घालण्यासाठी मापामध्ये जेवढ्या बांगड्या असायला पाहिजेत तेवढा असा हात भरून दिसतो आता यानंतर माझ्याकडे जे आहेत ते हे असे यल्लो कलरचे जे आहेत ते गोट म्हणू शकतो हे कड्या टाईप जे आहे थोडीशी जाड बंगडी आहे ही सेम असेच मी हे माझ्या हातामध्ये सुद्धा घातलेत हे जे आहेत ते असे रॉयल ब्ल्यू कलरचे किंवा डार्क ब्ल्यू कलरचे आहेत तर आता त्यानंतर माझ्याकडे ज्या आहेत ते अशा साईजला थोड्याशा छोट्या आहेत ह्या अगदी जाड नाही पण एकदम आपली जी नॉर्मल बंगडी असते तेवढ्या पातळही नाही तर बंग्डे? अशा या काही बांगड्या आहेत अशा बांगड्या आपल्याला तेव्हा कामाला येतात जेव्हा आपल्याला बांगड्यांचा सेट जो आहे तो असा मोठा घालायचा असतो आणि आपल्याला मिक्स अँड मॅच करून या बांगड्या घालायच्या नंतर ज्या माझ्याकडे बांगड्या आहेत त्या या यासुद्धा मला बांगड्या ज्या आहेत त्या प्रचंड आवडतात कारण इतक्या सिंपल डिसेंट दिसतात याच्यावर जे आहेत ते व्हाईट कलरचे जे स्टोन आहेत आणि फार सुंदर दिसतात म्हणजे जेव्हा ऑफिसचं कार्यक्रम असेल किंवा असं छोटस काहीतरी फंक्शन असेल तर मी शक्यतो म्हणजे याच बांगड्या घालणं प्रेफर करते कारण ते दिसायला फार सुंदर दिसतात आणि अगदी चमचम चमचम असंही वाटत नाही तर डिसेंट लुक देतात तर हा एक माझा फेवरेट बांगड्यांचा सेट त्यानंतर ज्या आहेत त्या आपल्या प्लेन बांगड्या तर प्लेन बांगड्या ज्या आहेत त्या आपल्याकडे असायलाच पाहिजेत कारण की जेव्हा आपल्याला त्या वेगवेगळ्या साड्यांसोबत कलर कॉम्बिनेशन करून घालायचं असतं आणि मोठा असा बांगड्यांचा सेट तयार करायचा असतो तेव्हा अशा ज्या काही प्लेन बांगड्या आहेत त्या कामाला येतात आपल्याला पण पर्सनली मला जास्त या बांगड्यास ठेवायला आवडत नाही कारण की या जेव्हा बांगड्या घ्यायच्या तेव्हा आपल्याला डझन दोन डझन अशा या बांगड्या घ्याव्या लागतात आणि या मेंटेन करायला जे आहे ते अवघड जातं थोडंसं कारण की यांना जागा जास्त लागते आणि कुठे पण गेल्यानंतर ते अगदी खळखळ खळखळ वाजत असतात तर या बांगड्यामध्ये म्हणून मी जास्त असं इन्व्हेस्ट करणं पसंत करत नाही त्याच्याऐवजी जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की काही बांगड्या अशा आहेत की ज्या ज्याच्यामध्ये त्याची विड जी आहे जाडी जी आहे ती थोडीशी जास्त आहे अशा काही बांगड्या मी ठेवणं पसंत करते आणि त्याच्यामध्ये गोल्डन कलरचे जे कडे आहेत ते घालून मग असं सेट तयार करणं मी पसंत करते कसं वाटलं तुम्हाला माझं बांगड्यांचं कलेक्शन आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये